मित्रांनो, तुमच्या जीवनात येणाऱ्या समस्या तुम्हाला जगण्याचं बळ देत असतात. नमस्कार, मी विजय सुतार तुमच्या समोर घेऊन आलोय एक गोष्ट. ही गोष्ट आहे एका महाविद्यालय जीवशास्त्राच्या लॅब मध्ये. जीवशास्त्राचे प्राध्यापक मुलांना सुरवंटापासून फुलपाखरू कसा निर्माण होतो याविषयी माहिती देतो. जीवशास्त्राच्या प्राध्यापकांनी एक कोश आणून विद्यार्थ्यांच्या समोर ठेवला आणि त्यांना सांगितलं की 2 तासांमध्ये या कोशातून फुलपाखरू बाहेर. पण कुणीही या प्रक्रियेमध्ये त्या फुलपाखराला कोश फोडण्यासाठी मदत करू. मुलांनी सर्व ऐकून घेतलं. जीवशास्त्र प्राध्यापक तिथून निघून गेले. थोड्याच वेळामध्ये त्या सुरवंटाचे फुलपाखरामध्ये रूपांतर होऊ लागले व ते फुलपाखरू बाहेर येण्यासाठी कोश फोडू लागले. कोश काहीसा फुटलेला होता व ते फुलपाखरू त्या कोशातून बाहेर येण्यासाठी धडपडले. एका विद्यार्थ्याला वाटले की हे फुलपाखरू ते कोश फोडण्यासाठी समर्थ नाही आणि त्यामुळेच त्या विद्यार्थ्याने तो कोश फोडून त्या फुलपाखराला बाहेर येण्यासाठी मदत केली. काही वेळातच फुलपाखरू बाहेर आलं आणि बाहेर आलेल्या त्या फुलपाखरानं थोडीशी धडपड केली आणि ती फुलपाखरू मृत झाली. जीवशास्त्र प्राध्यापक थोड्या वेळानं त्या वर्गामध्ये आले व त्या निरीक्षण केलं तर फुलपाखरू मृत पावलेलं होतं. त्याच्या गोष्ट लक्षात आली व त्याने विचारलं की तुम्ही याला मदत केली काय. त्यावेळी त्यातील एक विद्यार्थी बोलला, हो हे असं घडलं त्यामुळे आम्हाला वाटलं की त्याला मदत करावी. त्यावेळी प्राध्यापकांनी सांगितलं की आपण त्याला संघर्षापासून वेगळं केलं आणि त्यामुळे तो मृत पावला. त्याला जगण्याची त्या पंखामध्ये बळ येण्याची प्रक्रिया होती ती कोश फोडण्यातून त्याच्यामध्ये निर्माण झाली. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण आपल्या मुलांना नको तितकी मदत करतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो. साध्या साध्या गोष्टी आपची जबाबदारी त्यांच्यावर न ढकलता आपण आपल्यावरती घेतो. पण मित्रांनो, तुमचं हे अतिप्रेम त्या मुलांसाठी घातक तर ठरणार नाही ना. त्यांच्या जीवनामध्ये येणारे संघर्ष, त्या संघर्षामध्ये पाय रोवून उभं राहण्याची जी ताकद आहे ती त्यांना कशी प्राप्त होणार. प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही त्याला मदत करत राहिला तर तो आपल्या समस्यांना तोंड कसे देणार. त्यामुळे मुलांना मदत करत असताना विशिष्ट मर्यादेपर्यंतच करणं गरजेचं. प्रत्येक समस्येच्या बाबतीमध्ये त्याला स्वतःला प्रयत्न करून पाहू, तरच तो आपल्या भावी जीवनामध्ये यशस्वी होईल. लक्षात ठेवा, संघर्षाशिवाय आपल्याला कोणतंही यश मिळत नाही. शेवटी जाता आता मी एवढंच सांगेन की तुमचा जो आजचा संघर्ष आहे ना, तोच तुमची उद्याची ओळख निर्माण करणार आहे. धन्यवाद.